श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पितृपक्षातील 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात. या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते. पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात. आणि या पितृपक्षात अतिशय सुवर्ण योग जुळून आलेला आहे. या पितृपक्षात गुरुपुषामृत योग हा तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रात सर्व 27 नक्षत्रापैकी पुष्य नक्षत्र हे उत्कृष्ट मानले जाते, कारण ते सर्व वाईट आणि संकटाचा नाश करणारे आहे. गुरुपुष्य योगाला गुरुपुष्य नक्षत्र योग, गुरुपुष्य अमृत योग किंवा गुरुपुषामृत योग असेही संबोधले जाते. या शुभ योगात विवाह वगळता कोणतेही काम सुरू करण्यासाठी पुष्य नक्षत्र हे सर्वोत्तम ठरते. मान्यतानुसार अभिजित मुहूर्त हा नारायणाच्या सुदर्शन चक्रा इतका शक्तिशाली आहे. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र तयार होतं तेव्हा त्याला गुरुपुषामृत योग म्हणतात. यावर्षी हा योग 26 सप्टेंबरला तयार होणार आहे. या दिवशी गुरुपुषामृत योग सकाळी 11:34 सुरू होईल तर संध्याकाळी 6:12 असेल. हे नक्षत्र इतकं शुभ आहे की ह्याची पूजा देवताही करतात. गुरुग्रह हा पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे. देवगुरु बृहस्पती पद प्रतिष्ठा आणि शुभतेचे कारक ग्रह आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुषामृत योग तयार होतो. गुरुवारी श्रीहरी विष्णूंबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते, ज्यांना सुख वैभव संपत्ती प्रदान करणारे म्हटले जाते. तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत, म्हणून शनिदेव व बृहस्पती या दोन्ही देवांचा या नक्षत्रावर प्रभाव आहे. तसेच या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. या दिवशी आपल्याला पूजा तर करायच्यात, सेवा तर करायच्यात, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच गुरुपुषामृत योगाच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी इथे एक असा दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व संकट, सर्व दोष तर दूर होणारच आहे, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. गुरुपुषामृत योगाच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. जर तुम्हाला शक्य झाले तर आवर्जून या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पा, त्याचबरोबर श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, तसेच कुबेर, बृहस्पती यांची पूजा आणि प्रार्थनाही करायची आहे. त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या, धूपदीप अगरबत्ती दाखवून आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे. या दिवशी आपल्याला आवर्जून श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं, पिवळी फळं, तसेच चंदन लावून घ्यायचं आहे. आणि सर्वात प्रिय असणारी त्यांना तुळस जी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचे. तुम्हाला जेवढं जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करता येईल तेवढा करायचा आहे. तसेच या दिवशी तुम्हाला विष्णू चालीसाचं, कनकधारा स्तोत्राचं, त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं पठणसुद्धा करायचं आहे. तसेच तुम्हाला या दिवशी गुरुमंत्र आणि आपल्या इष्टदेवाचं नामस्मरणसुद्धा करायचं आहे. दिवा हा ज्ञानाचं प्रतीक आहे, दिवा हा तेजाचं प्रतीक आहे. आणि ज्या घरामध्ये दररोज दिवा लावला जातो त्या घरामध्ये कधीही वास्तुदोष निर्माण होत नाही, त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकतासुद्धा राहत नाही. तर आपल्याला जे दिवे तयार करायचे आहेत ते आपल्याला कणकेपासून तयार करायचे आहेत, कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवे म्हणजे कणकेचे. तर आपल्याला काय करायचं, कणिक घट्ट मळायचं, मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या कणकेपासून आपल्याला 11 दिवे हे तयार करून घ्यायचे आहेत.
सगळ्यात पहिला दिवा जो आपण तयार करणार आहेत त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची. हा दिवा आपण इच्छापूर्ती करता करतोय, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता तयार करतोय, म्हणून त्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे. त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे. तसेच ह्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा टाकायचे आहेत, कारण ह्या गुरुपुष्यामृत योग जो आहे तो आला आहे पितृपक्षामध्ये आणि काळे तिळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात. तसेच काळे तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूच्या घामापासून झाली होती, म्हणून काळे तिळ हे श्रीहरिविष्णूंनासुद्धा अतिशय प्रिय आहेत. त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंगासुद्धा टाकायच्यात. लवंगा ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. तर ज्या वस्तू माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंना प्रिय आहेत त्याच वस्तू आपल्याला ह्या दिव्यामध्ये टाकायच्यात आणि असा हा दिवा प्रज्वलित करायचा. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला हा दिवा सगळ्यात पहिला दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित करून ठेवायचं आहे. आता हा दिवा डायरेक्ट ठेवायचा नाही, थोडेसे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा, त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या आहेत. आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, त्याचबरोबर एक वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. तसेच एक माळ आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक माळ आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप हा करायचा आहे. ह्या चारही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. ह्या सेवा केल्यामुळे आपल्या मुलांवर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते. फक्त दिव्यामध्ये तुम्हाला तेल जे किंवा तूप जे तुम्ही टाकलेलं ते एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा जो आहे तो अखंड दिवसभर प्रज्वलित राहील. त्यानंतर हात जोडून मनोभावे आपल्याला आपल्या मुलांच्या समस्या किंवा इच्छा ज्या आहेत त्या श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला बोलायच्या आहेत. दुसरा दिवा आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ प्रज्वलित करायचा आहे. पिंपळ वृक्षाजवळ जाताना एक तांब्यावर पाणी घ्या, त्यामध्ये गाईचं कच्चं दूध टाका, चिमूटभर साखर टाका, चिमूटभर काळे तिळ टाका आणि थोडीशी आपल्याला हळदसुद्धा टाकायची. असं हे जल सर्वप्रथम आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे. जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला एक दिवासुद्धा तिथे प्रज्वलित करायचा. हा दिवा जो आपण तयार करणार त्यामध्ये दोन वातीची एक वात करून आपल्याला लांब वात ही टाकायची आणि ह्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं, त्याचबरोबर चिमूटभर हळद टाकायची आहे, चिमूटभर काळे तिळ टाकायचेत आणि दोन लवंगा टाकायच्यात आणि असं हा दिवा जो आहे आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ प्रज्वलित करायचा. दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका, फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा तांदळाचं आसन द्या आणि दिवा प्रज्वलित करा. त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा. प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपला उजवा हात पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा आणि आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत, विघ्न आहेत, संकट आहेत ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची आहे. तिसरा दिवा आपल्याला आपल्या जवळ असणाऱ्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊनच प्रज्वलित करायचा. तर तुमच्याकडे माता लक्ष्मीचं मंदिर नसेल तर इतर कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. ह्या दिव्यामध्ये दोन वातीची एक वात करून तुम्हाला लांब वात ही टाकायची आहे. तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि दोन लवंगा टाकायच्यात. असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हात जोडून मनोभावे माता लक्ष्मीला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत, दारिद्र्य दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायचे. असे हे तीन दिवे प्रज्वलित करायचेत आणि आपल्या घरी यायचं आहे. चौथा दिवा आपल्याला संध्याकाळी तुळशी मातेजवळ प्रज्वलित करायचा आहे. ह्या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाट टाकायची आहे, शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे, दोन लवंगा टाकायची आहेत, त्याचबरोबर एक भीमसेनी कापूरची वडी टाकायची आहे. असा हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेजवळ लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला तुळशीभोवती 11 प्रदक्षिणा करायच्यात. प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचा. त्यानंतर हात जोडून तुळशी मातेला आपल्या आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला सुखी ठेवण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. त्यानंतर दोन दिवे आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचे आहेत. माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस म्हणजे तुम्ही 6 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत कधीही इकडे दिवे हे लावू शकतात. ह्या दिव्यांमध्ये सुद्धा दोन वातीची एक वात करून लांब वात टाकायची आहे, शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे, दोन लवंगा टाकायचे आहेत आणि भीमसेनी कापूरच्या वड्यांचे 1-2 तुकडे तुम्हाला टाकायचे आहेत. असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. उरलेले जे 5 दिवे त्या प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात टाकायचे, शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायचं, चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे, त्याचबरोबर 2-2 लवंगा टाकायचे आहेत आणि आपल्याला त्यामध्ये
दोन दोन भीमसेनी कापूरच्या वड्या टाकायच्यात. असे हे दिवे जे पाच आपण तयार करतील त्याला एका प्लेटमध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचेत. आणि ह्या पाच दिव्यांनी आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची आरतीही करायची आहे. आरती करून झाल्यानंतर आपल्याला मनोभावे त्यांना आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत, विघ्न आहेत, संकट आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. त्यानंतर देवघरामध्ये बसूनच आपल्याला पुन्हा काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, एक वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, एक माळ आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे, एक माळ आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे. ह्या सर्व सेवा केल्यामुळे हे जे पाच दिवे आहेत ते अभिमंत्रित होतात. आता ह्याच दिव्यांनी जे आहे आपल्याला आपल्या मुलांनासुद्धा औक्षण हे करून घ्यायचं आहे. देवघरामध्ये मुलांना बसवायचं पाटावर आणि तुम्हाला एक मुलगा असू दे, दोन मुलं असू दे, कितीही मुलं असू दे, त्यांना बसवायचं पाटावर आणि त्यांचं औक्षण हे करून घ्यायचं आहे. आणि आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या दिव्यांबरोबर माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहे, अडचणी आहेत, त्या सर्व निघून गेलेल्या आहेत आणि माझ्या मुलांची मोठ्या प्रमाणात प्रगतीही झालेली आहे. एकदा मुलांचं औक्षण करून झाल्यानंतर हे दिवे जे आहेत ते आपल्या घरातनं बाहेर काढून टाकायचेत. आता तुम्ही हे दिवे एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी ते दिवे खातील किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केले तरीही चालणार. तर अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. अतिशय प्रभावी असा हा उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, विघ्न, दोष दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.